नमस्कार, सार्वम संवाद मध्ये आपले स्वागत। आज आपल्यासोबत आहेत कोपरगावचे आमदार आशुतोष जिकाळे। सध्या आपण कोरोना काळ संकट काळातून वाटचाल करत आहोत। कोपरगावातही कोरोनाने पाय पसरले आहेत। या काळामध्ये आमदार काळे यांनी काय कामगिरी केली आणि पुढे त्यांच्या भविष्यात योजना काय आहेत, किंवा पुढच्या काही 4-6 महिन्यात पुन्हा तिसरी लाट येणार आहे, त्याविषयी त्यांचं मत काय आणि तयारी काय केली कोपरगाव मतदारसंघाने, या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आमदार साहेब, आपलं चर्चेत स्वागत आहे। नमस्कार सर। कालचा जर कोरोनाचा आकडा घेतला तर आपण सक्रिय रुग्ण जवळपास 1100 कोपरगाव तालुक्यातच आहेत आणि सोबत 150 मृत्यूही झालेले आहेत। अशा स्थितीमध्ये आता कोरोनाने जवळपास प्रत्येक गावाखेड्यामध्ये पाय पसरल्याचं समोर आलेलं आहे। तुमचं निरीक्षण काय आहे सर? आता सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये आपण पाहतो का, कोरोना हा बाहेरच्या देशामधून आला, बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांमुळे शहरामध्ये त्याचे जास्त प्रादुर्भाव, आणि मग हळूहळू हा प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये पहिल्या लाटेच्या शेवटी किंवा मध्यंत म्हणजे मिड मध्ये तो चालू झाला, आणि आता दुसरी लाट चालू झाली। पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं का हे एवढंच होईल, त्या या अनुषंगाने प्रशासनाने त्या पद्धतीने तयारी केली होती। आपण SSGM कॉलेजचं जे हॉस्टेल आहे तिथे कोविड केअर सेंटर चालू केलं होतं। ग्रामीण रुग्णालय जे आहे कोपरगावला, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण ऑक्सिजन लाईनची व्यवस्था केली, व्हेंटिलेटरची व्यवस्था केली, म्हणजे SSGMला असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आपल्याला तिथे ऍडमिट करता येतील, आणि त्यांना ऑक्सिजनची जर गरज पडली तर मग आपल्याला ग्रामीण रुग्णालयाला त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर तिथे देता येईल। तर सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये शासना म्हणजे शासकीय यंत्रणा एवढी होती, प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यावेळेस कोविड हॉस्पिटल म्हणून कन्वर्ट झालेले नव्हते, आणि त्या मानाने व्यवस्था कमी असून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने पहिल्या लाटेची परिस्थिती हाताळण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालो असं मानता येईल। आणि प्रशासकीय सर्व अधिकारी सर्व जनतेने देखील त्यावेळेस सहकार्य केलं आणि सर्व नियमांचं पालन केल्यामुळे ती लाट म्हणजे पेशंट लवकर त्या ठिकाणी कोपरगावचे कमी झाले। दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे जो काही मध्ये गॅप आला, पेशंट फार कमी झाले, पर्यायाने ग्रामीण रुग्णालयामध्ये पण ऍडमिशन एवढ्या होत नव्हत्या, SSGMला पण ऍडमिशन होत नव्हत्या, आणि शासनाने मग कॉलेज चालू करायचंय, शाळा चालू करायच्या, अशा हिशोबाने सगळं चालू झालं आणि परत ते पेशंट्स वाढायला सुरुवात झाली। आपण परत ते सर्व ऍक्टिव्हेट केलं, ग्रामीण रुग्णालयामध्ये परत ती व्यवस्था चालू केली, SSGMचं कॉलेज आहे तिथे व्यवस्था चालू केली, आणि ज्यावेळेस एकदम आपण पेशंट्स फार वाढायला लागले त्याच्यानंतर मग आत्मा मालिक इथे आपण ती व्यवस्था चालू केली। त्याच्या अगोदर आपण गौतम पब्लिक स्कूलची जी काही हॉस्टेल्स आहे ते पण शासकीय अधिकाऱ्यांना दाखवले, पण त्यांचं मत पडलं का हे थोडस लांब आहे, ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये थोडे पेशंट जर वाढले आपण तिकडे थोडीशी कोविड केअर सेंटर चालू करू, स्टाफची पण अडचण आहे, त्याच्यामुळे आत्मा मालिकला चालू केलं, पण तिथे काही स्टाफ तिथे जायला तयार नव्हते की अंतराची अडचण होती म्हणून थोडीशी स्टाफची अडचण होती, म्हणून मग तपोभूमीला आपण जवळपास 550 बेड्स तिथे व्यवस्था केली। मग असं सर्व झाल्यानंतर ऑक्सिजन बेडची गरज वाढायला लागली, म्हणून SSGMला आपण 100 पहिले 50 आपण जाहीर केलं होतं का 50 बेड आपण ऑक्सिजनचे करू, पण गरज लक्षात घेऊन मग आपण ते 100 केले, आणि 100 ची 160 करण्यासाठी आपण ती प्रोव्हिजन ठेवलेली आणि सिलेंडर्स आपण त्या पद्धतीने घेतले। मग असं आपण हे केलेलं आहे का असिम्प्टोमॅटिक आपले पेशंट जे आहे ते साईबाबा तपोभूमीच्या तिथे त्या कोविड केअर सेंटरमध्ये असतील, ज्यांचं काही थोडं ऑक्सिजन कमी होईल, थोडी क्रिटिकल कंडिशन होईल, त्यांना SSGMला ऑक्सिजन देण्याच्यासाठी आपण तिथे शिफ्ट करूया, आणि जर तिथे जरी त्यांना कमी वाटलं तर मग ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे तिथे त्यांच्यावर उपचार घेण्याच्यासाठी शिफ्ट केलं जाईल। अशा 3 स्टेजमध्ये आपण असिम्प्टोमॅटिक आणि ज्यांना ओटूची गरज असेल तिथे,
आणि जर मग अत्य जर गंभीर परिस्थिती झाली तर ग्रामीण रुग्णालय अशा स्टेपमध्ये आपण ते हे केलेलं आहे. आज सुद्धा कोविड केअर सेंटरमध्ये 550 बेड आपण जरी केलेले तर 300 पेशंट पर्यंत आपली त्या ठिकाणी कॅपॅसिटी आत गेलेली. अजून पण आपण जर पेशंट वाढले तर तिथे जागा आहे आणि बरेच आता कोविड केअर सेंटर गावगाव निघताय म्हणजे असिम्प्टोमॅटिक लोकांसाठी ते त्या ठिकाणी निघताय. ही खरी परिस्थिती एका रेमडेसिवीरचा तुटवडा मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी होता. आता त्याला कारण आता बरेच राज्याचे केंद्राचे ते मी त्याच्यावर काही बोलणार नाही, परंतु त्या काळामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवला. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आम्ही शासकीय असेल प्रायव्हेट असेल त्यांना औरंगाबाद नगर संगमनेर अशा प्रत्येक ठिकाणून शेवगावमध्ये एक प्लांट होता तिथून असे प्रत्येक ठिकाणून जिथून जिथून शक्य होईल 10 सिलेंडर 20 सिलेंडर जे काही ते द्यायला तयार असतील अशी व्यवस्था आम्ही प्रायव्हेटच्या हॉस्पिटलशी करून दिली. शासकीय तर नगरहून येत होते. जेव्हा ऑक्सिजनचा एकदम फार अडचण झाली असं काही परिस्थिती निर्माण कोपरगावमध्ये तरी झाली नाही. रेमडेसिवीरचा तुटवडा ते आता अख्ख्या देशामध्ये म्हणजे मी गुजरातमध्ये माहिती घेतली इथे तशीच परिस्थिती होती. आता काही लोकांना तिथे रेमडेसिवीर त्यांनी कसे मिळवले काय मिळवले नंतर तिथे गुजरातमध्ये वाटप झालं ते आता विषय सगळा आहे. पण सगळीकडे पेशंटची परिस्थिती अशीच होती. पेशंट फार वाढलेले होते. पेशंट वाढल्यामुळे रेमडेसिवीरचा जो काही पुरवठा होता तो त्या प्रमाणात होत नव्हता म्हणून अडचण ती झाली. पण ओव्हरऑल ठीक आहे. आपली थोडीशी मध्यंतरीच्या काळामध्ये डेथ झाली परंतु काही लोकांना लक्षणं लक्षात येत नव्हते किंवा थोडस काही लोकांचं मी म्हणतो का अंगावर काढण्याची अंगावर त्यांच्याकडनं काढलं गेलं म्हणून ती काही डेथ झालेले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. परंतु आपण 100% नाही म्हटलं तर 80-90% आपण हे सर्व कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये आपण प्रयत्न करून यशस्वी झालो असं म्हटलं तर काही वावं ठरणार. आमदार साहेब तुम्हीच आता उल्लेख केला की ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवला त्यासोबत आपल्याकडून पेशंट औरंगाबाद नाशिक संगमनेरकडे शिफ्ट करावे लागले. थोडक्यात आरोग्य व्यवस्था मतदारसंघात अधिक उत्तम उभी करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही? हो निश्चित. आता खरं म्हणजे काय कोपरगाव पासून शिर्डी संस्थान जे आहे ते जवळ आहे आणि तिथे बऱ्यापैकी फ्री उपचार रुग्णांना मिळतात. त्याच्यामुळे शासकीय व्यवस्था आजूबाजूला एवढी वाढलेली नाही. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय हे माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं म्हणून तेवढी तरी व्यवस्था होती. पण भविष्या काळामध्ये निश्चित शासकीय व्यवस्था ही वाढवण्याची गरज आहे आणि प्रायव्हेटमध्ये देखील आपण जर पाहिलं नगर नंतर माझ्या मते संगमनेरला जास्त हॉस्पिटल्स आहे त्याच्यानंतर रामपूरला हॉस्पिटल्स आहे त्या मानाने कोपरगावला हॉस्पिटल्स प्रायव्हेट देखील कमी आहे. म्हणून थोडस प्रायव्हेटमध्ये पण त्या ठिकाणी संख्या कमी असल्यामुळं पर्यायाने लोकांनी इतर तालुके किंवा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जावं लागलं आणि साहजिक संख्या जास्त असल्यामुळे हे सगळं करणं गरजेचं होतं. दुसरा प्रश्न आला लसीकरणाचा. लसीकरणाच्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. लस तुटवडा आहे देशभर आहे पण मग त्याच्यासाठी काही एक व्यवस्था आपल्याला उभं करता येईल की ज्या जेणेकरून गर्दी होणार नाही. जे आता मध्यंतरी कोपरगावला प्रकरण घडलं की वादावादी झाल्या हे कसं टाळता येईल? आता मी त्यांची मीटिंग घेतली होती सर्वांच्या समक्ष त्यांना सांगितलं होतं का आपण नियोजन व्यवस्थित करा नागरिकांना कुठली अडचण होणार नाही. परंतु काही अधिकाऱ्यांकडनं चुकीचे मेसेज दिले गेले का या तारखेच्या अगोदरच्या लोकांनी त्याच्यामुळं संख्या फार मोठी होती आणि हे अँटिसिपेट त्यांच्याकडनं झालं नाही परंतु त्यांना ती व्यवस्था करायला सांगितली होती. परंतु आता त्यांना हे सांगितलंय का क्लिअर कट याद्या असल्यावर म्हणजे आपल्याकडे डोस किती येणार आहे ते डोस वरनं तेवढ्याच लोकांना कॉन्टॅक्ट करायचं आणि तेवढ्याच लोकांना बोलवायचं अशा पद्धतीने नियोजन करा तरच ते लसीकरण व्यवस्थित चालू शकेल अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. पुन्हा एक राजकीय आरोपही तुमच्यावर होतो की करोना स्थिती हाताळण्यात तुम्ही कमी पडलात असा विरोधकांचा आरोप आहे.
त्यासोबत तुम्ही करोना संकट काळामध्ये करण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या त्या व्यवस्था उभारणेत विरोधकांना विश्वासात घेत नाहीत शासकीय तयारीमध्ये, असाही त्यांचा आक्षेप आहे. तुमचं काय मत आहे? नाही, आता मला जे काही जनतेने जबाबदारी दिलेली, व्यवस्था जशी गरज पडली आपण तशी वाढवण्यासाठी योग्य त्या वेळेस पावलं उचललेली आहेत. विरोधकांचं काम करणार आहे ते बोलणारच आहे, बा कमी पडले, जसं आता राज्यामध्ये चाललंय देशामध्ये चाललंय तसंच पद्धतीने विरोधक इथे बोलणारच आहे. आता आपला खरीपाचा हंगामही सुरू होतोय, तोंडावर आहे, तर कोपरगाव तालुक्यात हंगामाची तयारी नेमकी काय आहे? बियाण्यांचा तुटवडा आहे, खतांचा तुटवडा आहे, त्यावर काय उपाय केलेत? खरं म्हणजे मागच्या खरीप मध्ये जे काही सोयाबीनचं बियाणं काही कंपन्यांचं होतं ते जर्मिनेशन झालं नाही, त्याच्यामुळे काही ठिकाणी प्लॉट्समध्ये ते उगवण झाली नाही. पण मागच्याही खरीप हंगामाच्या अगोदर आपण एक मोहीम, आपण म्हणण्यापेक्षा कृषी खात्याने त्यांच्या लेवलला ती शिबिरं घेतली होती, शेतकऱ्यांना स्वतःचं बियाणं त्याचं उगवण क्षमता कशी तपासायची आणि त्याच्यावरनं पेरणीसाठी किती किलो बियाणं आपण वापरलं पाहिजे याचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं होतं. काही लोकांनी त्याचा चांगला फायदा घेतला, पण काही लोकांचं कडनं प्रायव्हेट कंपनीचं किंवा महाबीजचं पण काही ठिकाणी बियाणं घेतलं गेल्यामुळं त्या ठिकाणी उगवण झाली नाही आणि ती अडचण परत या वर्षी येऊ नये म्हणून आपण मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या पर्यंत हे मेसेज दिलेला आहे का आपण आपलं स्वतःचं बियाणं घरामध्ये ठेवावं, त्या बियाण्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची सर्व प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे, त्याची उगवण कशी करायची परत एकदा त्याची जनजागृती केलेली आणि बऱ्यापैकी मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी त्यांचं बियाणं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी ते बियाणं त्यांच्या घरासाठी स्वतःच्या पेरणीसाठी ठेवलेलं आहे. पण तरी देखील सोयाबीनचं क्षेत्र वाढलेलं आहे, त्याच्यामुळं शासनाकडनं किंवा इतर प्रायव्हेट कंपन्यांकडनं चांगल्या पद्धतीचं बियाणं उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर सूचना त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. अपेक्षा एवढीच आहे का जेवढी गरज असेल तेवढं बियाणं मिळेल, त्याचबरोबर जेवढं पेरणी झालेलं क्षेत्र असेल तेवढं खतं, आता काही खतांच्या सबसिडीज त्या ठिकाणी शासनाने काढून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळं परिणामी काही खतांची किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी पर्यायी लोक युरिया किंवा बाकीचे जे काही खतं असतील ते वापर करण्याचा कल वाढेल, स्वाभाविक आहे खर्च कमी करायचा आहे, त्याच्यामुळं त्याचा पुरवठा त्या प्रमाणामध्ये व्हावा अशी पण देखील त्या ठिकाणी मागणी मी केलेली. मक्याच्या बाबतीमध्ये जी काही लष्करी आळी चा प्रादुर्भाव मागच्या 2-3 वर्षापासून आपल्याला जाणवत होता त्या बाबतीमध्ये आपण 4-5 उपाययोजना जे शास्त्रज्ञ त्यांनी सांगितल्या त्याचा प्रसार आपण कृषी खात्याच्या माध्यमातून कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून केलेला आहे. मागच्या वर्षी ते थोडस प्रादुर्भाव कमी झाला, चांगल्या प्रकारे मका आली, याही वर्षी त्याचा उपाययोजना मक्याच्या बाबतीमध्ये शेतकरी करतील अशी अपेक्षा आहे आणि मक्याचं उत्पन्न देखील चांगल्या प्रमाणात येईल असं वाटतंय. हे दोन प्रमुख खरीपाचे क्षेत्र या ठिकाणी कोपरगावमध्ये आहे आणि जे उपाययोजना कृषी खात्याने सांगितले शेतकरी ते अवलंबतील, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल अशी खात्री आहे. यावर्षी उन्हाळी आवर्तनाचाही गोंधळ उडाला, त्याच्याने अनेकांचं नुकसान झालं, हे गोंधळ हा गोंधळ टाळता आला नसता? साहेब गोंधळ तसा काही झाला नाही, आपण उलट उन्हाळी जे रोटेशन पहिले होतं ते 1 मार्चला सुटणार होत, त्यावेळेस खरं म्हणजे आता रब्बी पासूनची गोष्ट सांगतो का, पहिलं रोटेशन आपलं 15 डिसेंबरला सुटणार होतं, पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकांना गरज नव्हती, सगळ्यांनी मागणी केली का आता आमच्याकडे पाणी आहे, काही लोकांचं क्षेत्रामध्ये पाणी असल्यामुळं आम्हाला ते नांगरायचं नंतर आम्हाला रब्बीचं रोटेशन लागेल म्हणून ते 15 डिसेंबरचं आपण 1 जानेवारी करण्याच्यासाठी सांगितलं, परंतु 1 जानेवारीला सुटून देखील रब्बीचं पाणी बऱ्याच लोकांना लागलं नाही कारण त्यांच्याकडे विहिरीमध्ये पाणी होतं, रब्बीचं ते रोटेशन कमी झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं इरिगेशनचं नियोजन असं होतं का 1 रब्बीचं आणि 2 उन्हाळ्याचे करायचे, परंतु ते पहिलं रब्बीचं झालं, 1 उन्हाळ्याचं होतं ते जे 1 मार्चला चालू होणार होतं ते आपण रब्बीमध्ये घेतलं, मग ते रब्बीचं रोटेशन होऊन गेलं, हे रब्बीचे तसे 2 रोटेशन झाले,
पण त्या याच्यामध्ये आता विसंगती अशी झाली का काही सेक्शनमध्ये पाण्याची गरज नव्हती, काही सेक्शनमध्ये पाण्याची गरज होती. ज्यांना गरज नव्हती त्यांनी पाणी घेतलं नाही, ज्यांना गरज होती त्यांनी पाणी घेतलं रब्बीच्या त्या दुसऱ्या रोटेशनमध्ये. आणि ते रोटेशन म्हणजे वेळेमध्ये रब्बीच्या पिकांना थोडासा फायद्याचं झालं, ऊसांना पण फायद्याचं झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खालच्या भागात जे श्रामपूर असेल, राहता असेल, त्या भागामध्ये पाणी कमी पडायला लागलं, मग उन्हाळी रोटेशन लवकर सोडावं. ते उन्हाळी रोटेशन एक मेला होतं, ते सुद्धा मी 15 एप्रिलची मागणी केली होती. 15 एप्रिल नंतर मी म्हटलं बघ 10 एप्रिलला तरी सोडा, 10 नाही पण 13-14 ते सुरू झालं. आणि मग परिणामी खालच्या लोकांनी त्याच्या अगोदरचं जे रब्बीचं रोटेशन होतं त्यावेळेस त्यांना गरज नव्हती म्हणून त्यांनी पाणी घेतलं नाही किंवा कमी प्रमाणात घेतलं असेल. तर आता त्यांना गरज होती, त्यांनी पाणी घेतलं, त्यांचं पाणी मिळाल्यानंतर वरच्या लोकांना पाणी मिळालं. थोडासा उन्हाळ्यामध्ये थोडासा विलंब काय हीट जास्त असते, पाणी जमीन जास्त घेते, त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला. परंतु आपण आता हे रोटेशन संपल्यानंतर बॅक टू बॅक दुसरं रोटेशन करणार, जी इकडे हीट वाढलेली आहे, आता पाणी वरच्या बाजूला आलेलं आहे. उपरगावच्या म्हणजे बाजूला पण देवगाव सेक्शन असेल तिथे चालू आहे. आता हे संपल्यानंतर परत पाणी खाली जाईल आणि परत खालून हे पाणीचं रोटेशन चालू होईल. त्याच्यामुळे मला नाही वाटत का एवढी अडचण येईल. थोडीशी काही लोकांची अडचण झाली, काही लोकांच्या थोड्याशी विहिरी मध्ये पाणी कमी पडायला लागलं, म्हणजे मलाही माझ्याही तिथे थोडीशी अडचण आली. परंतु आता रोटेशन सुरळीत झाले तर ते कव्हर होईल असं वाटतंय. आता आपण दोन संकटांना तोंड देत आहोत. एक तर बाजारपेठ बंद आहे म्हणजे हंगामावर परिणाम होणार आहे, आणि कोरोना संकट तोंडावर आहे म्हणजे पुढचे काही महिने ही स्थिती राहील. तुमच्याकडे काही समन्वय किंवा काही तुम्ही याच्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करतायत? बाजारपेठ बंद आहे खरी परिस्थिती, त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती व्यापाऱ्यांची असेल, सर्व कामगारांची असेल, ती म्हणजे ढासळणारच आहे. आता पर्याय आता जसं ओपन होईल, अनलॉक होईल, त्यावेळेसच याला थोडंसं हे करता येईल. हा काळ आहे, अवघड आहे, मला ते मान्यच आहे. एकीकडे आपल्याला कोरोनाच्या महामारीला तोंड देण्याच्यासाठी गर्दी टाळायची आहे, लोकांशी वर्दळ किंवा संपर्क टाळायचा आहे, आणि ते झालं का लोकांना उत्पन्न मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तसे सरकारला टॅक्सच्या माध्यमातून जे काही पैसे जमा होतात ते देखील ते घटणार आहे. सरकारवर पण देखील ते अडचण आहे आणि सर्व नागरिकांवर पण ती अडचण आहे. आणि ही जगभर ही परिस्थिती निर्माण झालेली, त्याच्यामुळे अनलॉक झाल्याशिवाय याच्यावर तर काय लगेच उपाययोजना तर करणंच अवघड दिसतंय. फक्त काही दिलासा देता आला तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये विचार करूया. आमदार साहेब, तुम्ही वेळ काढलात, त्याबद्दल आपले आभार आहे. येस सर, थँक्यू सर.